मय येथील ग्रामसभेत ग्रामस्थांनी शेतीसमोर निर्माण झालेल्या समस्यांवर चिंता व्यक्त केली. खाणकाम आणि इतर प्रकारच्या प्रदूषणामुळे शेतीचं नुकसान होत असून शेती जवळजवळ नष्ट झाल्याचं त्यांनी निदर्शनास आणले. ग्रामस्थांनी सध्याच्या परिस्थितीत शेती करणं अवघड झाल्याचं सांगत या समस्यांवर उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. आज मेरे आम्ही ही सगळी शेतात करीत असा म्हणून अजून जी परिस्थिती निर्माण झाली आहे या सगळ्या खाणीच्या परिणाम असा ही शेतात आम्ही पंचायतीकडसून सकल गावपरांडापासून सगळं जो भाग असा साधारण 25 हेक्टर एरिया ही 25 हेक्टर एरिया अजून शेत करपाच्या हितून मनस हितून ना खंयचोच शेतकार शेत करपाच्या हितून ना कित्याक तर पैसे देऊन सुद्धा खंयचोच मशीनकार थंय मशीन घालपाक तयार ना आता आम्ही शेताचेरूच डिपेंड आहात आमकां खंयच्या मायनिंगाचो हे आधार ना किंवा खंयच्या कामाचोय आधार ना आता आम्ही फुडें खावपाचें कितें पण तुमकां तेंच्यानी आतां वॅकन्सी तुमकां धाडले धाडूंक ना पण आतां तेंच्या वॅकन्सी ऑलरेडी कशें मारल्या कॉन्टेक्ट जाय ते सांगता डायरेक्ट सांगता एक भुरगो पण आमी फिक्स घेवचे ना तुमकां इंजिनियर जावं परत येता कामदार पडलो ऑपरेटर जाय जाल्यार ते म्हणटा कॉन्ट्रेक्टराचेर हे स म्हयने कामां हे तुमकां चलता सगळ्याक आमच्या गांवकार माया गांव सगळ्यांक जातले आमचे हे जाल्यार ही कंपनी आसून आमकां फायदो कितें तर तुमकांच मेळोंक जाय 3.5 लाख रुपया हे म्हाका सांगा पंचायतीकूच मेळपाक जाय लोकांक कांयच ना फायदो येतो हे पयलीं म्हाका आन्सर दी कित्याक लोकांक कितें मेळपाक जाय काय नाका शेतां लोकांची गेल्या पण पंचायतीक तुमी कामगारांक लोकांक लावून कितें धाडटा फाल्यां उदक कोणाक ना जातलें पंचायती ना जावचें ना लोकांक अख्ख्या माया गांवांत ना जातले अख्ख्या शेतां सोदतलीं तेन्ना कितें करतले फुडल्या 20 वर्सांचे भुरग्यांचे चिंतले तुमी फुडल्या 20 वर्सांचे चिंता आता ते चिंतू नका पंचायती मेळटले म्हणून चिंतू नका लोकांचे भवितव्य चिंता हे माझे तुम्हाला रिक्वेस्ट असा तिंका घेऊचे इम्पॉर्टंट कार्ड आम्ही त्या प्रमाणे धाडटा मग तेका ऐका ना पयलो डिमांड दुसरो डिमांड तो असा जे गावचे कामगार असा जे लोकांना फर्स्ट प्रिफरन्स मिळवून द्यायला ना सबे दुसरी गोष्ट कितल्या शेतकऱ्यांचं नुकसान जाता इतलो ट्रान्सपोर्ट होतो खंयसून ट्रान्सपोर्ट झाला कितें जातलो कितें कोणाक नुकसान भरपाई धुल्लो खंय जाता पण तांकां फूल दिवंक जाय आनी दुसरी गोश्ट आसा म्हाकाय सांगा तुमी आतां सागोकारा कडेन तुमी डिटेल डिटेल घेतल्या की बाबा तुमी कितलें तुमकां कॅपिंग दिलां काडपाक हे तुमचे डिटेल घेवकूच जाय तर कंपलसरी तुमी मायनी कडल्यान तेजे डॉक्युमेंट एक एटलिस्ट ते झेरॉक्सी डॉक्युमेंट डिटेल करपाक कित्याक काय म्हणून तो कितले काडटा सरकारान तेका ऑलरेडी कॅपिंग दिली आसतली नो प्रॉब्लेम बट तुमचो हिशोब आसपाक जो तो फाल्यां तो म्हाज्या पोर्सान खोरपूंक शकता मागीर तो आपली दिसा हाडल्या म्हणटलो हे जायना ते तुमी सर्वे करपाक जाय आनी हांव रिक्वेस्ट करता एवरी पण दुसरी सगळी पोळे आसा भुशण पेडणेकरांनी आमचो स्टुडंट घर हेका तिगांव लागता ते हेंच्या तिगांनी मेन म्हणजे भितर इनिशिएटिव्ह घेवपाक जाय कित्याक काय म्हणून आमचो भुरगो एकूच भुरगो बेकार करून व्हावना जेन्ना हे सगळे पाणी सकयल वयता तेन्ना आमच्या पांयांत सुद्दां पाणी तेन्ना हांव मागता तुमी सांगपाक कितें आमकां नळाचे बील तेंच्यांनी दिवचे जितके लागीं आमी आहा बायोन पयले आतां तुमी मे म्हयन्यात कळ्ळें तशें आनी तें बोल वचपाचें आहा हें तुज्या कडेन मागता सगळे गांवांच्या की तुमचे जे पेवड्या वड्या लोक आहा तांकां बांयचें न्हू उदकाचे बील कंपनीन दिवचें दिवचें कित्याक दिवचें आमच्यो बांयो लागी आहा आनी सारकी आमकां चेपन मायना तुका सारें न्हू ओपिनियन घेया मोबायल पण तेका कंट्री धरूंक जायना तेका पोल्युशन कंट्रोल करपाचें पोल्युशन घेवन जाय सांगलें म्हणटा तुका हांवें कळ्ळें तें उदीक तेका दिवंक जायना तूं आतां म्हणटा 3 लाख पंचायती एवरी मेळोकूच जो पण हें तुका तेका पयलींचें स्ट्रक्चर मरे तें डॅमोलीश कर सांग तेका आनी जे जर पेंटींग मारतलो वर्कशॉप मारतलो कितें जाय करून कितें फॉर्मेलिटी जायो दिवं जाय आय बॉडी बॉडी आयका
जाणट्यांनी शेतां दिली आज मेरेन पडींग साडूंक ना पूण आतां ती अंदूच्यान पडींग साणची पडटा कारण ते मशिनरी खंयचीच वचना आमी पयशे दिवपाक तयार आसा मशिनरी सगळ्यांक दिवपाक तयार आसा म्हणून मशिनरी घालपी कोणूच ना जाल्यार हेचेर खूब फावटी आमी निवेदनां दिल्या किंवां जे ओपन हियरींग आमचे मायन लिजाक लागून जाल्ले तेन्नाय आमचो प्रस्न उठयला पूण हेचेर ना सरकारान दखल घेवंक ना किंवां जे पयलींचे लीज होल्डर हांगासले मायनींगचे तेंच्यांनी दखल घेवंक ना आतां आमी करप कितें कोणा कडेन वचप रस्त्यार येयले पुलीस दांडगाई करता कोर्टान गेले ते सात सात आठ आठ वर्सां आमच्या न्यायाक निकाल दिना आतां आमी करप कितें तर आमी आतां सरकाराचेर हें दवरता आनी आमी अंदूच्यान शेतां आमी करिना कित्याक आनी आमकां पर्यायूच ना फुडें आतां तुमच्या ग्रामसभेन डिमांड कितें आसा आमचो डिमांड आसा तो जो पर्यंत शेतां आमची पूर्ववत जायना तो पर्यंत आमचे पूर्ण पिकाचे पयशे आमकां दिवचे